देशात महिलांवरील अन्याय अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले आहेत, तरी देखील अत्याचाराच्या घटना या वाढतच आहेत. यामुळे कठोर कायदे करत असताना त्या कायद्यांचा धाक आणि माहिती असणं आवश्यक आहे. समाजात जनजागृती करणं हे देखील महत्वाचं आहे आणि हेच उपदेश घेऊन कल्याणमध्ये जन्नत ए इस्लामी हिंद या संघटनेनं महिलांवर होणारे अत्याचार होण्यापूर्वी कसे थांबवावेत यासाठी जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमामध्ये कल्याण, डोंबिवली, ठाणे, अहमदनगर आणि मुंबई या परिसरातील विविध नामांकित वकील, राजकीय नेते आणि जन्नत ए इस्लामी हिंद या संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी महिलांना आपली सुरक्षा कशी करावी यासाठी प्रबोधन केलं. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला असून मोबाईलमध्ये सुरू असलेले अश्लील फोटो आणि त्यामुळे बदलणारी मानसिकता, हुंडाबळी यासारखे विविध महिलांवर होणारे अत्याचार आणि स्त्रीभ्रूण हत्या असे तीन प्रामुख्याने विषय घेऊन अत्याचार होण्यापूर्वी अत्याचार कसा थांबवावा यासाठी सर्वांनी विशेष चर्चा करत महिलांना संबोधित करत जनजागृती केली आहे. मॅडम, काय सांगाल, जे चर्चासत्र आयोजन केलेलं आहे, काय नेमकं चर्चासत्र होतं? आजचं जे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे याचा मेन मोटिव असा होता की महिलांवर जे आजकाल अत्याचार होत आहेत तर ते अत्याचार होऊच नये याच्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकते आणि याच्यावरती आपण समाजाला काय देणं लागतो आणि आपण त्यांना काय अवेअरनेसबद्दल सांगू शकतो याच्यासाठी दिग्गजांचं इकडे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. तर या चर्चासत्रामध्ये मी ॲडव्होकेट क्रांती रोठे, मी सगळ्यांना असं सांगितलेलं आहे की जर महिलांना आपण समाजाचा एक अमूलाग्र घटक जर मानतो तर या घटकाला आपण आपल्यामध्ये सामावून घेणं किती गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मुळातच महिलांना हेच माहीत नसतं की आपल्यावर जी गोष्ट होते तो अत्याचार आहे की नाही, तर या गोष्टीची त्यांना जाणीव करून देणं, महिलांनी ओपनली बोलणं की येस मी विक्टीम आहे माझ्यावर झालेल्या अत्याचाराची, तर याबाबत समाज प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. मुळातच आपण काय करतो की विक्टीमला आपण दाबून ठेवतो, तिला आपण दोष देतो, असं न करता तिच्या बाजूनी उभं राहणं, तिला तिचं मनोधैर्य वाढवणं, ह्या गोष्टीसाठी आपण हे चर्चासत्र आज आयोजित केलेलं होतं आणि अनेक तिकडे दिग्गज आहेत, सर्वांचे लेक्चर्स ऑलरेडी झालेले आहेत आणि सगळ्यांचं हेच मत आहे की कायदा जो आहे तो गुन्हा झाल्याच्या नंतर त्याचं काम करत असतो, पण मुळातच गुन्हा घडूच नये याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर हे खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू.